ओम पितर देवताय नमः। ओम श्री गणेश देवताय नमः। ओम श्री कुलदेवताय नमः। ओम श्री गुरुदेवताय नमः। ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शोषणनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे। माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास ईश्वर प्राप्तीचा मार्ग, ईश्वर प्राप्तीचा मार्ग वा मनोवांछित फळाची सिद्धता देणारा मार्ग यज्ञ कर्म, यज्ञ कर्मकांड या संबंधित थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा। मित्रांनो, ईश्वर प्राप्तीसाठी किंवा आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक कर्मकांडाचा, धार्मिक कर्मकांडाचा उपयोग केला जातो आणि बऱ्याच भक्तगणांना त्यात यशही प्राप्त होते। आता तो योगायोग म्हणा किंवा ईश्वरी कृपा म्हणा किंवा जे प्रारब्धात होतं ते तुम्हाला मिळालं थोड्याशा प्रयत्नाने, पण मिळतं हे नक्की। कारण प्रत्येक युगाचे, युगामध्ये असे दाखले आहेत, उदाहरणे आहेत की धार्मिक कर्मकांडाने आपल्याला कोणत्याही गोष्टीची प्राप्तता करता येते। मनातील इच्छाच काय, पण आपण ईश्वराला देखील प्राप्त करू शकतो। खरं मित्रांनो, पण यासाठी काही ईश्वरीय संकेत आहेत, ईश्वरीय नियमावली आहे। मित्रांनो, महायुगामध्ये चार युगे असतात। या चार युगापैकी शेवटचे चौथे युग कलियुग सध्या सुरू आहे। तेव्हा मित्रांनो, सत्ययुगामध्ये सुरुवातीचे पहिले युग सत्ययुग किंवा कृतयुग, या युगामध्ये ईश्वर प्राप्त करायचे असेल तर ध्यान, धारणा, तप, तपोबलाने ईश्वराला प्राप्त केले जात होते। कारण तो त्या काळातला नियमच तसा होता, ते केल्याने आपल्याला मनोवांछित प्राप्ती होत होती। त्यानंतर येते त्रेता युग। या त्रेतायुगामध्ये यज्ञाचे अनुष्ठान केल्याने ईश्वर प्राप्ती वा मनोवांछित प्राप्ती होत असे झाली, अनेकांना झाली, अनेक दाखले आहेत। तेच द्वापार युगामध्ये पूजा, अर्चा, आराधना ईश्वराची केल्याने ईश्वर सहज प्राप्त होत होता। आणि आजच्या कलियुगामध्ये मित्रांनो, ईश्वराला जर आपल्याला प्राप्त करायचे असेल, आपल्या मनातील इच्छा, अहिक सुखाचा जर आपल्याला विचार करायचा असेल, तर नाम संकीर्तन, नाम जप, ईश्वराचे नाम जप, मंत्र जप हे केल्याने आपल्याला त्याची प्राप्ती होते। याचेही अनेक उदाहरणे आहेत मित्रांनो। उदाहरणार्थ नारद ऋषी, नारद मुनी, ब्रह्माचे मानसभक्त, भक्त प्रल्हाद आपणा सर्वांना माहिती आहे मित्रांनो, बाळ ध्रुव, अंबरीश, हनुमान, पवन पुत्र हनुमान, रामायणातील शबरी मित्रांनो, इत्यादी ते ताजे उदाहरणे आहेत की जे नाम जपाने, मंत्र जपाने, ईश्वराच्या नाम संकीर्तनाने त्यांनी ईश्वराला प्राप्त केले।
आणि मुळातच मित्रांनो मानवी जीवनाचा उद्देशच तो असावा. भलेही ब्रह्मदेवाने किंवा त्रिमूर्तीने आपल्याला प्रजोत्पादनासाठी मानव योनी दिलेली आहे, पण हे कर्म करता करताच आपल्याला त्या त्रिदेवतांना ईश्वराला प्राप्त करायचे आहे. म्हणूनच काही संतांनी म्हटले आहे की शरीर पुष्टी आणि इंद्रिय तृप्ती हा मानवी जीवनाचा उद्देश नसावा. उद्देश काय असावा? ईश्वर प्राप्ती. संसार करता करताच ईश्वराला प्राप्त करणं हाच उद्देश माणसाचा असतो. याचेही अनेक दाखले आहेत मित्रांनो संतांचे. महाराष्ट्राची संत परंपरा ही आपल्याला तेच सांगते. ईश्वराला प्राप्त करण्यासाठी संसार सोडायची गरज नाही, संसारात राहून आपण त्याला प्राप्त करू शकतो. फक्त मोह आपल्याला संसाराचा सोडला पाहिजे. मित्रांनो यज्ञ होम हवन ईश्वर कृपा प्राप्त करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. ईश्वर सेवा दोन प्रकारे असते, स्वार्थी आणि निस्वार्थी, काम्य आणि निष्काम. निस्वार्थ व निष्काम भक्तीने आपण सर्व काही प्राप्त करू शकतो. ईश्वरामार्फत न मागता ईश्वर आपणाला सर्व काही प्रदान करतो, पण यासाठी 100% ईश्वराला शरण जायला हवे. सुख अथवा दुःख मिळो ही आपल्याच कर्माची फळे आहेत, ईश्वराचा याचा काहीही संबंध नाही. आपले संचित व प्रारब्ध जाळण्या इतकी श्रद्धा भाव विश्वास त्या ईश्वरावर असावी मित्रांनो. म्हणूनच काही धर्मीयांनी ईश्वरावर अवलंबून राहणे अंधश्रद्धा मानली आहे. ईश्वराचे अस्तित्वच त्यांनी नाकारले आहे. ते याच कारणामुळे आहे त्यात सुख समाधान माना, कोणत्याही सुखाची अपेक्षा करू नका, स्वतःच्या सुखासाठी ईश्वराजवळ भीक मागू नका, असा संदेश काही धर्माचा आहे. पण त्याप्रमाणे ते वागत नाही मित्रांनो. असे होत नाही. ईश्वराला विरोध करणारे धर्म देखील या ना त्या मार्गाने सुखाची अपेक्षा करतातच. त्यानुसार त्यांच्या हातून क्रियमान कर्म घडतेच, कारण त्यांना आपले प्रारब्ध व संचित कर्म माहीत नसते मित्रांनो. आपल्या सर्वांचे अर्थात मानवी जीवन सुख दुःखाने भरलेले आहे. जो ईश्वराधीन असतो त्याचे जीवन जास्तीत जास्त ईश्वर कृपेने सुख समृद्धी व शांतीने भरलेले असते. इतरांच्या जीवनात मात्र जास्तीत जास्त त्यांच्याच कर्माने दुःख भरलेले असते. आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेतल्यासारखे. अशांनी जीवनातील एखाद्या सुखासाठी ईश्वराकडे जाणाऱ्या एखाद्या मार्गाचा अवलंब केला तर नवल वाटायला नको मित्रांनो. मित्रांनो यज्ञ कर्म करण्यासाठी भले हा सोपा मार्ग जरी असला तर तो म्हणावा तसा सोपा नाही, अवघड आहे. आणि याची प्रचिती ही त्रेता युगात येते, कलियुगात नाही मित्रांनो. तरी देखील आपण यज्ञ कर्माच्या मागे लागतो, यज्ञ कर्म करतो, त्यात भाग घेतो. या गोष्टी वेगळ्या मित्रांनो. यज्ञ कर्म करण्यासाठी योग्यता लागते. तर काय योग्यता असते? स्वकष्टाची सात्विक कमाई यासाठी लागते. म्हणजे वाम मार्गाचा पैसा या ठिकाणी काम करत नाही मित्रांनो. मग तो कोणी दिलेला असो वा आपला असो कोणाचाही असो. योग्य मुहूर्त लागतो, कोणत्याही वेळी आपल्याला यज्ञ कर्म करता येत नाही. योग्य पंडित लागतात, पुरोहित योग्य लागतात, वेदांती ज्यांना चारी वेदांचे ज्ञान आहे असे पंडित लागतात. योग्य स्थान लागते, भूमी लागते, तिचे शुचित्व लागते. योग्य उच्चार या पंडितांमार्फत व्हायला हवा.
जर उच्चार जर चुकला संस्कृत भाषेचा तर मात्र उलट्याचे सुलट्याचे उलटे होते मित्रांनो। या दरम्यान यजमानांनी ब्रह्मचर्य पालन करायचे असते, सत्य भाषण करायचे असते, एक भुक्त राहायचे असते, हे यजमानासाठी। मादक वस्तूंचा त्याग करायचा असतो, योग्य यज्ञकुंड रचना ही व्हायला हवी शास्त्रानुसार, योग्य संविधान, योग्य यासाठी जे काही साहित्य लागते हवनासाठी ती योग्य असावी लागते, योग्य दक्षिणा पुरोहित जे मागतील ती दक्षिणा आपण काही आडेवेडे न घेता आपण द्यायला हवी। यजमानांना नियम पाळणे पाहिजे। तसेच मित्रांनो, कोणत्याही जीवाची बळी देऊन, कोणत्याही जीवाचा बळी देऊन यज्ञ कर्म करू नये, वाटल्या स्वतःचाच बळी द्यावा, पण कोण्या मुक्या प्राण्याचा जीव घेऊ नये, जीव हत्या करू नये, त्या जीवात्म्याचे शाप घेऊ नये। मित्रांनो, यज्ञाचे कर्मफल आपल्याला शून्य प्राप्त होते, उलट दोष लागतो। मित्रांनो, मित्रांनो, यात सर्वात महत्वाचा प्रभावी व शीघ्र फलदायी मार्ग म्हणजेच यत्न करणे। अग्नीमध्ये स्वाहा झालेले पदार्थ ईश्वरापर्यंत लवकर पोहोचतात। याचे छोटेसे उदाहरण द्यायचे झाले तर आपण जुन्या कुटुंबात जर आपण पारंपरिक कुटुंबात जर राहत असाल तर आपल्याला माहित असाल की चूल जी असते आपली, चुलीवर आपण जे अन्न शिजवतो आणि ते शिजवलेला अन्नाचाच काही घास आपली माता भगिनी या चुलीमध्ये टाकत असतात, त्या अग्नीमध्ये ते स्वाहा करत असतात। तेव्हा अग्नीमध्ये स्वाहा झालेले पदार्थ ईश्वरापर्यंत म्हणूनच लवकर पोहोचतात। मित्रांनो, वा अग्निदेवता एखाद्या वस्तू वा व्यक्तीची शुद्धता सिद्ध करते, उदाहरणार्थ माता सीता व अग्निपरीक्षा, भक्त प्रल्हाद व अग्निपरीक्षा, हे उदाहरणे आहेत। मित्रांनो, यज्ञामध्ये प्रमुख यज्ञ हा अश्वमेध यज्ञ आहे, जो धर्मवीर युधिष्ठिराने केला होता, श्री रामाने केला होता, प्रभू श्री रामचंद्राने केला होता, धर्मराज युधिष्ठिराने आणखी यज्ञ केला होता, राजसूय यज्ञ, राजसूय यज्ञ हाही महत्वाचा यज्ञ मानला जातो। मित्रांनो, विश्वजित यज्ञ, सोमयज्ञ हे महाभारतात सांगितलेले आहेत। मित्रांनो, पर्जन्य यज्ञ हाही यज्ञ महत्वाचा आहे। यज्ञांमध्ये अनेक प्रकार आहेत मित्रांनो। यात आजच्या विषया संबंधीचा यज्ञ म्हणजे राजा दशरथाने, अयोध्येचा राजा दशरथाने पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केला आणि या यज्ञाचे फळ राजा दशरथाला चार पुत्र प्राप्त झाले, प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न। मित्रांनो, मानवाला इच्छित फळ मिळण्यासाठी व देवी देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी मंत्र जपानंतर प्रत्यक्ष अग्निपूजेचा अर्थात यज्ञ कर्माचा क्रमांक लागतो। यात विष्णू यज्ञ, शतचंडी यज्ञ हे आणखी काही यज्ञ आहेत, रुद्र यज्ञ, गणेश यज्ञ, गीता यज्ञ इत्यादी लहान मोठे यज्ञ आहेत। मित्रांनो, मित्रांनो, गायत्री माता व यज्ञ पिता यांच्या संयोगाने मानवाचा आध्यात्मिक प्रवास सुरू होतो। यज्ञ कर्म आपणाला धन समृद्धी संतान प्राप्ती आरोग्य प्राप्ती देते, आपले दुर्भाग्य अरिष्ट बदलून जाते। मित्रांनो, यज्ञ कर्म हे काम्य कर्म आहे। मानव आपल्या विशिष्ट उद्दिष्टासाठी प्राप्तीसाठी हे कर्मकांड करतो, तर यज्ञाचे छोटे रूप आहे मित्रांनो हवन। जे अनेक भक्तगण आपल्या घरी देवघरात छोट्या स्वरूपाचे नित्य कर्म म्हणून मंत्राचे हवन करत असतात व अग्नी
होत्र हा देखील यातला एक प्रकार आहे मित्रांनो, जो सूर्य देवते संबंधी आपण करतो, काही भक्तगण करतात। अग्नि देवतेचे एक प्रकारे सुरक्षा कवच आपल्या भोवती संबंधित देवतेच्या कृपेने प्रसन्नतेने तयार होते मित्रांनो। अग्निला या ठिकाणी ईश्वराचे मुख मानले आहे, स्वाहा झालेले सर्व पदार्थ ईश्वराला प्राप्त होतात मित्रांनो। मित्रांनो या पुत्र कामेष्टी यज्ञ कर्माचे विधि विधान कठिन आहे, अत्यंत कठिन आहे। यात नौ संविधान, नौ ग्रहांच्या आहुती असे बरेच काही मंत्र स्तोत्र यात वापरले जातात मित्रांनो। काही महाराष्ट्राबाहेर रतलाम पासून 17 किलोमीटर दूर विरूपाक्ष महादेव मंदिर आजही आहे। पंडित दुर्गाशंकर ओझा हे नेहमी दरवर्षी शमी व पिंपळ समाधीपासून अग्नी उत्पन्न या करतात या यज्ञ कर्मामध्ये, आणि खिरीचा प्रसाद भक्तगणांना वाटल्या जातो। ज्या जोडप्यांना पुत्र प्राप्ती हवी असेल त्यांना यज्ञ कर्मात सामील केले जाते मित्रांनो। असे हे प्रसिद्ध असे ठिकाण आहे, कारण पुत्र संतान प्राप्तीसाठी कृष्ण व वासुदेव यज्ञ देखील केला जातो। 5, 7, 8, 9 दिवसात संपन्न होतो मित्रांनो। हवन सामग्री जवळजवळ कित्येक मन वाटन ची असते। 16 वा 21 विद्वान ब्राह्मण आचार्य सहित असतात मित्रांनो, याचे मुहूर्त असतात। तेव्हा सर्वसामान्यासाठी किंवा वैयक्तिकरित्या हे यज्ञ कर्म आपल्याला करता येत नाही मित्रांनो। 16 वा 21 विद्वान ब्राह्मण आचार्य यांचा आपण समुदाय कुठून आणणार मित्रांनो? याचे शय्यादान मंडपदान दक्षिणाही या पुरोहितांना द्यावी लागते मित्रांनो। गर्भाशय व वीर्य दोष नष्ट होतो, याची शुद्धी होते मित्रांनो। हे खरं आहे, 16 संस्कारापैकी गर्भाधान पुंस्वन सीमंत व जातक हे 4 संस्कार गर्भधारणेच्या काळात केले जातात। याने गर्भातील मुलावर गुण कर्म स्वभाव स्वास्थ्य रंग रूप इत्यादी उत्तम निपसते मित्रांनो। यज्ञकर्मी बालक सुसंस्कारी कुलदीपक स्वस्थ सुंदर व बुद्धिमान कीर्तिमान होतात मित्रांनो। राजा दशरथला जसे 4 पुत्र झाले त्याप्रमाणे ते तेजोमय आणि कीर्तिमान होतात मित्रांनो। मित्रांनो हे यज्ञाचे फळ जे आहे हे त्या त्रेता युगातले आहे, हे मी तुम्हाला वारंवार का सांगतोय, कारण आपण याकडे जास्त आकर्षित होऊ नये, होता कामा नये। पण मित्रांनो या कलियुगात यज्ञ कर्माने फलप्राप्ती होणे महाकठीण आहे। तसे भगवंताचे शास्त्र वचन आहे, तरी देखील काही मोठ्या धार्मिक संस्था व त्यांचे प्रमुख गुरुवर्य अशा पुत्रकामेष्टी व इतर यज्ञ कर्माचे आयोजन करतात। भक्तगणही त्यात मोठ्या संख्येने सामील होतात, पण कर्मफळाचे काय मित्रांनो हा प्रश्न उभा राहतो मित्रांनो। प्रारब्धात नसलेल्या विवाहित जोडप्यांना पुत्र प्राप्ती झाली आहे का हे पाहणे गरजेचे आहे मित्रांनो। केवळ दिखावा नागे धावू नका, धावणे योग्य नाही। असा महान यज्ञाचे आयोजन वैयक्तिकरित्या आपण करू शकत नाही, करण्याचा कटाटोप करू नका मित्रांनो। कोणत्याही पुरोहिताच्या म्हणण्यामध्ये येऊ नका। मोठ्या धार्मिक संस्था जरी अशा महान यज्ञाचे आयोजन करत असले तरी आपण सामान्य भक्तांनी आशेपोटी यात भाग घेऊ नये मित्रांनो। आपला पैसा व वेळ वाया घालवू नका। श्रद्धा भाव वेशीला टांगू नका,
डोळे झाक करून अंधश्रद्धेला बळी पडू नका मित्रांनो। मित्रांनो हा विधी जो आहे हा दोघा उभयंतांनी मिळून करायचा असतो, चार पाच दिवस लागतात यासाठी, 15। तेव्हा या भानगडे आपण न पडता भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितल्यानुसार या कलियुगात मनोवांछित फल प्राप्ती करायची असेल तर केवळ नाम जपाचा संकीर्तनाचा आधार घ्या मित्रांनो, पण त्या पुढील मित्रांनो या व्यतिरिक्तही काही यज्ञक्रमाच्या व्यतिरिक्तही काही जे उपाय आहेत जे सामान्य भक्तांना करण्यासारखे आहेत ते मी या पुढील व्हिडिओमध्ये आपणास नक्की सांगणार आहे मित्रांनो। तेव्हा आपण माझा पुढील व्हिडिओही आपण पाहू शकता आणि आपल्याला जमेल ते आपण उपाय याचा अवलंब करू शकता मित्रांनो। पण त्याआधी आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपण आपली जन्म कुंडली जी आहे ती योग्य पदवीधर ज्योतिषाकडून आपले तपासून घ्यावी, आपले प्रारब्ध संतान सुखासंबंधी काय म्हणते काय सांगते आहे ते प्रथम समजून घ्या मित्रांनो, मगच क्रियमान कर्म करा, कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार। धन्यवाद मित्रांनो। आजचा हा पुत्र कामेष्टी संबंधीचा किंवा संतान प्राप्ती संबंधीचा जो व्हिडिओ आहे विषय आहे मी तो याच ठिकाणी संपवत आहे। आपण जर माझ्या मताशी संमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार सह शेअर करा मित्रांनो। तसेच आपले काही कॉमेंट्स असतील तक्रारी असेल तर त्या कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपण अवश्य नोंदवा मित्रांनो, आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा मित्रांनो। धन्यवाद मित्रांनो। पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा। शिवकल्याण। हरिओम शिवा महादेवा।